मॅक्झिमम वर्धनची कन्सेप्ट फक्त बघितली, मॅक्झिमम वर्धन कधी मिळणार काय मिळणार त्याच्यासाठी आपण कंडिशन एक बघितली, ज्याला स्मॉलर डेल्टा पीची व्हॅल्यू असेल त्याला आपलं वर्धन काय करायचं सांगितलं मॅक्झिमम. तर डेल्टा पी स्मॉलर झाला कंडिशन काय पाहिजे, तर ड्रायव्हिंग फोर्स ग्रेटर दॅन अपोजिट फोर्स असायला पाहिजे, बरोबर ना. म्हणजे थोडासा ड्रायव्हिंग फोर्स ग्रेटर झाला की एक्सपान्शन मिळणार, एक्सपान्शन मिळालं की तुम्हाला साहजिकच आहे पी एक्सटर्नलची व्हॅल्यू जी आहे ती काय असणार लोअर, पीची व्हॅल्यू जी आहे हायर होईल, दोघांचा डिफरन्स जो आहे तो काय स्मॉल. जेवढा स्मॉलर डिफरन्स मिळणार डेल्टा पीची व्हॅल्यू जेवढी स्मॉलर मिळणार तेवढा आम्हाला मॅक्सिमम वर्धन मिळणार. आता जर मॅक्सिमम वर्धन कॅल्क्युलेट करायचं झालं तर कालच्या शेवटच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला ते कॅल्क्युलेट करता येणार नाही आहे, कारण कालच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला काय मिळालेलं डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इनटू डेल्टा पी, बरोबर. हा एक्सटर्नल रेशो जे होतं ते काय होतं पी मायनस डेल्टा पी, बरोबर. त्याच्यावर आपल्याला काय ते सगळ्याच्या सगळ्या व्हॅल्यू मिळणार जसं काय नाही, मुळात पाहिजे काय आपल्याला वर्धन, म्हणजे त्या कालच्या फॉर्म्युलाचं एक्झॅक्ट वर्धन मिळत नाही. आज त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल एक्सप्रेशन दिलेलं आहे त्याच्यातून मात्र पूर्ण मॅक्झिमम वर्धन आपल्याला मिळू शकतं. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं त्यांनी एक्सपेरिमेंटली हा पार्ट थोडासा डिस्कस केला आहे, त्याच्यामध्ये ना तीन स्टेपमध्ये तुम्हाला सगळ्याच्या सगळं एक्सप्लेन केलं आहे. समजा की आपल्याकडं जे काही गॅसेस मॉलिक्युल आहे ते या नंबर ऑफ गॅसेस मॉलिक्युल घेतले, ते एका सिलेंडरमध्ये फिट केले, पॅक केले, क्लोज केले. क्लोज करण्यासाठी आपण त्याच्यावरती काय टाकले, तर वेटलेस, रिजिडलेस, फ्रिक्शनलेस पिस्टन टाकलेली आहे. पिस्टन टाकताना हे गॅसचं इनिशियल व्हॉल्यूम आहे मॅडम, इथं तुमचा गॅस जो आहे तो इनिशियल व्हॉल्यूमला पॅक केला आहे म्हणजे क्लोज केला आहे पिस्टन टाकून, बरोबर. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये ना वेट ठेवलेली आहे, ते जे आहे त्यांनी दाखवलेली आहे ते वेट आहे. जसं जसं वेट त्यांना वरून काय आपल्याला मॅडमने सांगितलेलं मी बॅलन्स मला सांगितलं होतं, वरून काय असतं एक्सटर्नल प्रेशर, बरोबर. आणि गॅसचं काय असते इंटरनल प्रेशर, म्हणजे वरून प्रेशर आपल्या करणार म्हणजे आता थोडं काय करायला पाहिजे त्याच्यावरती आपल्याला वेट ठेवायला पाहिजे, म्हणजे थोडं थोडंसं तो प्रेशर येतं बघ. आणि आता मी कन्सेप्ट तुम्हाला काय सांगणार बघा, मी जसं तुम्हाला ते काल पंजाब लढवणे हा एक हे सांगितला होता गेम, त्याच्यामध्ये हा फॅक्टर आहे. तर ज्यावेळेला इथं असणार त्याला दोन्ही फोर्स इक्वल असतात, दोन्ही फोर्स इक्वल असताना काय असणार सांगितलं वर्धन झिरो असते. म्हणजे आपल्याला समजा की हा हात जो हात माझा ड्रायव्हिंग फोर्स आहे आणि हा अपोजिट फोर्स आहे, तर हा ड्रायव्हिंग फोर्स ग्रेटर व्हायला पाहिजे म्हणजे आपल्याला वर्धन काय मिळतं म्हणून सांगितलं मॅक्सिमम. जर ड्रायव्हिंग फोर्स ग्रेटर व्हायचा असेल, म्हणजे ड्रायव्हिंग फोर्सची व्हॅल्यू जर व्हायला पाहिजे असेल, तर साहजिकच आपल्याला काय स्टडी करायला पाहिजे एक्सपान्शन फॅक्टर, बरोबर. म्हणजे आपण एका स्पेसिफिक व्हॉल्यूमपर्यंत गॅस नेला आणि तिथून आता तो एक्सपांड करणार आहे, म्हणजे त्याच्यावरती आपण थोडंसं काय करणार प्रेशराइज करून तो आपण कॉम्प्रेस केला होता. आणि आता स्टडीमध्ये काय येणार पाहू एक्सपान्शन ऑफ गॅस येणार, मग आता एक्सपान्शन होणार म्हणजे कॉम्प्रेस करून एक्सपान्शन होणार, म्हणजे रिॲक्शन जे आहे ते काय असणार आहे एक्सपान्शन जे आहे ते कसं असणार आहे रिव्हर्सिबल असणार आहे. आता त्याच्यामध्ये काय असणार आहे बघा, ज्याला त्याला एक्सटर्नल प्रेशर ग्रेटर होईल त्याला मात्र रिॲक्शन काय होतं सांगितलं रिव्हर्सिबल, म्हणजे इंटरनल प्रेशर म्हणजे गॅसचा जो ड्रायव्हिंग फोर्स आहे तो हायर झाला तरच आपल्याला काय माहिती म्हणून सांगितलं मॅक्झिमम वर्क आहे. मग मॅक्झिमम वर्कपर्यंत पोहोचण्यासाठी इथं आपलं वर्कडन झिरो कन्सिडर करू शकतो आहे फ्री वन व्हॉल्यू, थोडंसं ड्रायव्हिंग फोर्स हायर झाला पुन्हा व्हॉल्यूम फ्री टू मिळाला, बरोबर. म्हणजे फ्री वन आणि फ्री टू याच्यामध्ये छोटासा चेंज मिळाला, पुन्हा अजून मी पुन्हा काय करू शकते थोडंसं व्हॉल्यूम पुन्हा काय करू शकते वेट कमी केलं प्रेशर वरचं, कारण याच्यावरती आता तीन पार्टी घेतली त्या याच्यामध्ये लक्ष झाला असेल याच्यावरचा एक पार्ट कमी केला म्हणजे थोडंसं वेट कमी केलं, पुन्हा दोन्ही साईडची पण थोडे थोडे वेट कमी केले, कमी केल्यावर प्रश्न पुन्हा वर्ड कमी झाला गॅस मॉलिक्युल पुन्हा काय करणार प्रश्न आपल्या करणार पुन्हा अपोजिट फॅक्टर्स आपला काय झाला पाहून कमी झाला, म्हणजे आता ड्रायव्हिंग फोर्स ग्रेटर व्हायला स्टार्ट होणार, म्हणजे इथून थोडंसं ग्रेटर झाला पहिल्या स्टेपला, पुन्हा सेकंड स्टेपला पुन्हा थोडासा ग्रेटर झाला. परत तुम्हाला पाहिजे असेल तर अजूनही डायग्राम अजून दोन्ती किती तुम्हाला पाहिजे तुम्ही डायग्राम काढू शकता, असे टप्पे मिळणार, म्हणजे हे वर्धनचे पाहून चेंजेस मिळणार, म्हणजे हे चेंज आहेत ते कसे आहेत स्मॉलर चेंज आहेत, तेवढे तेवढे छोटे 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 टप्पे आपण अरेंज करणार. आणि ह्या सगळ्या टप्प्यांच्यावरून जर आपल्याला एकच इक्वेशन मिळवायचं असेल तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे आपल्याला मॅक्झिमम वर्धनसाठी आपल्याला इंटिग्रेशन घ्यायला पाहिजे. जर ते इंटिग्रेशन घ्यायचं असेल तर हे जे काय वर्धन आहे वर्धन कॅल्क्युलेट करताना ओरिजिनल वर्धनचा फॉर्म्युला म्हणजे त्याच्यात ॲड करून आपण प्रेशर व्हॉल्यूम टाईपमध्ये ते सगळ्या सगळ्या कंडिशन ॲड करून आपण नवीन फॉर्म्युला तयार करणार, म्हणजे आपल्याकडे जुना फॉर्म्युला काय असणार आहे रेग्युलर वर्धनचा जो पहिल्या दिवशी प्रेशर व्हॉल्यूम टाईप वर्धन होता तो, म्हणजेच कुठला असणार आहे डब्ल्यू, बरोबर का, डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डेल्टा पी, हा पहिल्या दिवशीचा फॉर्म्युला झाला इक्वेशन नंबर वन पासून, बरोबर. आता मी जे तुम्हाला डेल्टा पी डायरेक्ट सांगितला का नाही, स्मॉलर चेंज सांगितला, म्हणजेच आता तुमचं वर्धन जे आहे ते कसं असणार आहे स्मॉल चेंजमध्ये रिप्रेझेंट करणार, म्हणजे स्मॉल डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी एक्सटर्नल इंटू डी पी, हे झालं इक्वेशन नंबर सेकंड, बरोबर. आणि आता एक्सटर्नल प्रेशरची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, एक्सटर्नल प्रेशर पण माहिती आहे, त्याच्यानंतर जे काही स्मॉल
कॅपिटल किती होतं कारण आपण आता प्रेशर ऑन इम्पॅक्टच्या वरून बघत नाही आहे. मॅक्झिमम ऑर्गन्ससाठी हा छोटा छोटा चेंज म्हणजे ही डिव्हिजन आलेली ॲड करणे, कारण ते चेंज झालेले वरून जे आहे ते थोडा थोडा पार्टमध्ये चेंज झाले, त्यामुळे ते जर ॲड करायचं असेल तर हे नवीन इक्वेशन आपल्याला मिळालं. आणि रिॲक्शन कसे म्हणून सांगितलं आपण आत्ताच, मी 2 मिनिटापूर्वी तुम्हाला काय म्हटलं की जी रिॲक्शन आहे ती एक्सपान्शन ऑफ गॅस आहे, म्हणजेच रिॲक्शन कसे होणार रिव्हर्सिबल. बरोबर, मग आता रिव्हर्सिबल रिॲक्शन असेल तर कंडिशन काय सांगितली आत्ताच मी, जर प्रेशर एक्सटर्नल प्रेशर जर ग्रेटर असेल तर रिॲक्शन रिव्हर्स होते. बरोबर, मग तसं झालं तर आता एक्सटर्नल प्रेशर जो आहे त्याचा फॉर्म्युला काय असेल तर टाकू. आता कालच्या इक्वेशनमध्ये काढलेला काय काढलेला आपण, पी एक्सटर्नल इज इक्वल टू, बरोबर ना, पी मायनस डी पी, कारण आता चेंज इन प्रेशर पण काय झालं स्मॉलच झालं, म्हणजे हे इक्वेशन जे आहे कालचे इक्वेशन. बरोबर, कॅमिल व्हॅल्यू जे त्याच्यामध्ये टाकूया, म्हणजे आता टाकलेली काय होणार बघा, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटमध्ये काय येणार पी मायनस डी पी इन टू काय होणार स्मॉल डी पी. बरोबर, सॉल्व करून घेऊया, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी पी आणि हे मायनस मायनस काय होणार प्लस डी पी डी पी. बरोबर, सॉल्व केलं आता मी. आता याच्या जर बघितलात तर हे जे आहे प्रेशर आणि डी पी हा मात्र चेंज आपल्याला मिळू शकते, कारण हे प्रेशर जे आहे ते जरी स्मॉलर असलं किंवा रेग्युलर असलं तरी आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार. एक्सटर्नल प्रेशरमध्ये आपण कॅल्क्युलेट करता म्हणजे त्याच्या फॉर्म्युलेज आपण टाकून ते चेंज केले. बरोबर, आता डी पी डी पी म्हणजे काय, हा स्मॉल चेंज झाला, छोट अगदी कमी कमी प्रेशर आणि कमी कमी चेंज, त्यामुळे ह्या दोन राहिले डी पी आणि डी पी. डी पी इंटू डी पी हा जो प्रोडक्ट आहे हा काय असणार आहे, व्हेरी स्मॉल असणार, व्हेरी स्मॉल, हेन्स इट कॅन बी निग्लेक्टेड. म्हणून काय केलं काढून टाकलं, म्हणजेच आता फॉर्म्युला काय झाला बघालो, डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस पी डी पी. बरोबर, ह्याला आता सरळ सरळ काय म्हणू शकत आहे, नवीन इक्वेशन नंबर लिहू शकत आहे 1 2 झालं, आता याला इक्वेशन नंबर काय म्हणू शकत आहे 3 म्हणू शकत आहे. आता काढलेलं जे आहे ते स्मॉल वॉल्यूममधला चेंज आहे. बरोबर, आणि आता आपल्याला हे जे टप्पे आहेत ते सगळे टप्पे एकत्र केले पाहिजेत. मग एकत्र करायचं असेल तर माहिती तुम्हाला मॅथमॅटिकल कन्सेप्ट जायचं असेल तर इंटिग्रेशन वगैरे आपण अप्लाय करतो. मग आता तसं जर करायचं असेल तर वर्तन जे आहे ते इनिशियल स्टेटपासून आपल्याला फायनल स्टेटमध्ये कॅल्क्युलेट करायला लागणार, म्हणजेच हे इक्वेशन जे आहे असं करू शकतो आपण इनिशियल टू फायनल असं म्हणू शकतो आहे. डी डब्ल्यू इज इक्वल टू फॉल, म्हणजे आता हा चेंज आपण काय बघणार आहे व्हॉल्यूममध्ये बघणार, म्हणजेच हे इक्वेशन जे आहे ते व्हॉल्यूमशी रिलेटेड ॲड करू शकतो. त्याला पुन्हा हा सगळा फॅक्टर म्हणजेच काय म्हणू शकतो आपण, इनिशियल टू फायनल झाला म्हणजे डब्ल्यू मॅक्झिमम, कारण त्याच्यासाठी सगळं इक्वेशन काढायला लागलं आपण, म्हणजेच आपण डायरेक्टली काय म्हणू शकतो डब्ल्यू मॅक्झिमम इज इक्वल टू. आता इंटिग्रेशन घ्यायचं म्हणून सांगितलं मग अशी तुम्ही इंटिग्रेशन दोन्हीकडचं घेतलं, इंटिग्रेशन घेताना आता ह्याच्यातलं मायनस साईन जे आहे ते आत्ताच बाहेर काढला तरी चालते, नसेल तर नंतर बाहेर काढला तरी चालेल. आता याच्यामध्ये जर बघितला तर याच्यात प्रेशर आहे आणि चेंज इन व्हॉल्यूम आहे, पण तो चेंज कसा आहे स्मॉलर आहे. आता प्रेशर अप्लाय करायचं असेल तर आपलं आयडियल गॅस इक्वेशन, फ्रॉम आयडियल गॅस इक्वेशन, आता ते इक्वेशन थोडंसं यूज करायला लागणार. काय ते पी बी इज इक्वल टू एन आर टी, म्हणजे चेंज करून आपण असं म्हणू शकतो पी इज इक्वल टू एन आर टी डिवायडेड बाय पी, आणि पुटिंग हिज व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर फोर्थ, म्हणून इक्वेशन नंबर फोर, इक्वेशन नंबर फोरमध्ये ॲड करूया डब्ल्यू मॅक्झिमम बरोबर इज इक्वल टू पी वन टू पी टू मायनस एन आर टी आणि डी व्ही अपॉन व्ही अपॉन आहे त्याच्या खाली राहते. आता मायनस एन आर टी काय आहे कॉन्स्टंट आहे सगळे, नंबर ऑफ मोल्स म्हणा गॅस कॉन्स्टंट आला टेम्परेचर बी द कॉन्स्टंट बाय काढली व्हॅल्यू डब्ल्यू मॅक्झिमम इज इक्वल टू मायनस मायनस एन आर टी मायनस एन पूर्ण बाहेर घेऊ शकताय फी वन टू फी टू डी व्ही अपॉन व्ही. आणि याच्यासाठी तुमच्याकडे माहिती आहे तुम्हाला ही टर्म जे आहे ते डायरेक्ट इन टर्म कॅल्क्युलेट करता येतं, त्यामुळे डब्ल्यू मॅक्झिमम इज इक्वल टू मायनस एन आर टी बरोबर आणि काय म्हणू शकताय इन व्ही बरोबर अजून डॉक्टर व्यवस्थित करायचं आहे फी वन टू फी टू. मग आता हेच पूर्ण लिहायचं असेल तर कसं असतंय मायनस एन आर टी हेच काय असणार आहे ब्रॅकेटमध्ये इन लॉग ऑफ टू द बेस्ट एन करायचं आहे इन फी टू मायनस फी वन बरोबर. आता पुन्हा मायनस एन आर टी डिफरन्स असेल तर काय करायचं असतं इन म्हणजेच काय असणार आहे फी वन अपॉन फी टू का फी अपॉन फी वन बोला पडतं बघा महत्त्वाची आहे कारण हे इन अजून लॉग टू द बेस्ट एन करायचं आहे माझं
लॉग टू द बेस्ट टेन करायचे आहे, म्हणजे आता काय होणार आहे, v2 माइनस q1 झालं, v2 माइनस q1 झालं, म्हणजेच लॉग लिहिताना कसं असणार बघा, इज इक्वल टू मायनस एन आर टी इन v2 ऑन v1 बरोबर. आता पुन्हा काय करणार, इन कट टाकणार, लॉग टू द बेस्ट टेन करणार. लॉग टू द बेस्ट टेन करायचं असलं काय लागते, मायनस 2.303 मल्टिप्लाय करायचं, म्हणजे मायनस 2.303 एन आर टी लॉग टू द बेस्ट टेन v2 ऑन v1 ओके. म्हणजेच आपल्याला काय मिळालं बघा, डब्ल्यू मॅक्झिमम इज इक्वल टू इक्वेशन मिळालं. आता मिळालेलं इक्वेशन जे आहे, आता बघा आपल्याकडे ह्या सगळ्या क्वांटिटी आपल्याला टाकता येतात, म्हणजे आता मॅक्झिमम वजन कॅल्क्युलेट करायचं असेल तर सॉल्व करू शकतो. 2.303 कॉन्स्टंट झाला आहे, नंबर ऑफ होल्स गॅस मोल आहेत कॉन्स्टंट राहतील, आर द गॅस कॉन्स्टंट, टी विथ द टेम्परेचर बरोबर, लॉग टू द बेस्ट टेन व्हिटो पण मी वन, कारण व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम आपल्याला ऑलरेडी माहिती असणार आहे. आणि मग आता पुन्हा याच्यातच एक अजून एक एक्सप्रेशन त्याच्यातच तुम्ही देऊ शकताय, बॉईल्स लॉनुसार बघितलं तर p1 इज इक्वल टू काय असतं बघा, p2 बरोबर. कारण आता व्हॉल्यूम जिथे तिथे आपल्याला प्रेशर प्रॉडक्ट आहे बट आपण प्रॉब्लेम विचारला तर हा सगळा पार्ट जो आहे तो न्यूमेरिकलसाठी महत्त्वाचा आहे. म्हणजे एक म्हणजे व्हॉल्यूम टाकतात v2 ऑन v1 सांगायला पाहिजे, आणि समजा फ्रॉम प्रेशर थ्रू पण सांगायचं झालं तरी सांगायला पाहिजे, कारण जेलमध्ये आपल्या दोन्ही कन्सेप्ट आहेत, एक म्हणजे आपण प्रेशर पण सांगू शकतो आणि व्हॉल्यूम पण सांगू शकतो. तसं आहे त्यामुळं फ्रॉम बॉईल्सला p1 v1 इज इक्वल टू p2 v2, म्हणजेच काय म्हणू शकतोय, हे p1 जे आहे हे इथंच ठेवलं, त्या बाजूचं p2 आणि इकडं आणलं, हे v2 डिवायडेड बाय p1 बरोबर. म्हणजे जिथं v2 आपण p1 होतं त्याच्यासाठी आपण काय करू शकतो, p1 आपण p2 टाकू शकतोय. म्हणजेच इथं पुन्हा पाठवण्याचं सगळं सेम राहील, इथे त्याला मात्र काय ना v2 आपण p1 येणार, वरती मात्र काय राहिलं v2 आपण p1 त्याच्या जागी तुम्ही v2 आपण p1 पण टाकू शकताय. हे झालं मॅक्सिमम वोल्टेजसाठीचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन. इतर हा 3 मार्काचा क्वेश्चन आहे, बाजूला एक्सप्लेनेशन थोडंसं लिहायचं मी सुरुवातीला सांगितलं ते, कारण तिन्ही डायग्राम काढायच्या आणि इक्वेशन स्टार्ट करायचं, स्टेप बाय स्टेप व्यवस्थित थोडंसं सॉल्व करायचं, आणि 3 मार्कासाठी इव्हन 4 मार्कासाठी पण हा क्वेश्चन असेल. आणि शेवटी मात्र देताना डब्ल्यू मॅक्सिमम तिथं स्पेस नाही म्हणून मी त्याचं तिथं पुढं खाली केले होता, डब्ल्यू मॅक्सिमम हे एकदा व्हॉल्यूम टाकून ठेवायचं काढायचं, आणि दुसरं पुन्हा डब्ल्यू मॅक्सिमम प्रेशर टाकून कॅल्क्युलेट करायचं. आणि ते व्हॉल्यूम आणि प्रेशर मी कसं काय डायरेक्ट आपण यूज करू शकतो, तर फ्रॉम बॉईल्सला लॉस लॉस डायरेक्टली सांगितलं p1 v1 इज इक्वल टू p2 v2, कारण दोघांचा प्रोडक्ट आहे तो काय असतो इक्वल. फक्त टाकताना p2 v1 तसंच p2 p1 करा, म्हणजे मी तसं बघा p1 p2 बरोबर. त्यामुळं ते p2 v1 आणि p1 p2 तेच पाहिजे, त्या इक्वेशन बाजूला करायचं आणि मग काय असेल ते लिहा, थोडंसं व्यवस्थित काय असेल ते सॉल्व करा. समजलं, हा क्वेश्चन मात्र थोडंसं व्यवस्थित परफेक्ट करा, आणि व्हॉल्यूम टाकून पण आपल्याला प्रॉब्लेम विचारले जातील, प्रेशर टाकून पण विचारा.